तुम्ही अयोध्येला गेला रामाच्या दर्शनाला काय अचानक कारण तुमच्यासारख्या नेत्यामध्ये मी असं कधी बघितलं नाही तुम्ही देवदर्शन किंवा तुमच्या दृष्टीने तुमचं काम आहे तुमचं दैवत तुम्ही अचानक अयोध्या बियोद्ध्या खर दे? तर ते सगळ्याच आशास्थान आहे प्रेरणास्थान आहे बर आणि त्याच्यामुळे सगळ्या काय होते के दी -के दी, का कधी कधी काही गोष्टी आपल्याला जर लोकांपर्यंत पोहोचायच्या असेल तर त्यांच्या भावनेमध्ये पण घेत जाता आलं पाहिजे आणि ऐंशी टक्के सत्तर टक्के लोकांच्या भावना प्रभू रामचंद्रासोबत जोडलेल्या आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं का सगळेजणं फुलं घेऊन जातं हळद कुंकू घेऊन जातं तर आम्ही ऊस कापूस सोयाबीन तूर संत्रा घेऊन गेलो आणि त्याचा प्रसाद चढला का सरकारलाही बुद्धी आली पाहिजे आणि आम्हालाही शक्ती आली पाहिजे आणि असं एक त्याच्या मागे आणि ते मागणी केली होती का शेतकरी आणि शेतमजुरासाठी आर्थिक आरक्षण द्या आर्थिक आरक्षण बजेटमध्ये आमचा हिस्सा किती जेवढी आमची संख्या आहे तेवढी आमची भागीदारी असली पाहिजे okay. आणि हा नवीन मुद्दा घेऊन आम्ही आता यामध्ये लढण्याचा प्रयत्न करतोय